गाइज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आता आम्ही आलो शेतामध्ये आणि बिबटीन आणलाय रुपया। कायला आणलाय बिबटी शेतामध्ये रुपया? कुठे पेडा इथे शेतामध्ये पेडा असते का? परभणीत असते पेडा? कुठे लोकड वाजे वाटत ना? बिबट्या कसा धिंगाणा करायला त्या वासरा संग? रोजच करते बर बघ बघ रोजच करते हो बघ ना। शिंगाव घेते त्याला बघ ना कसा धिंगाणा करायला। बिबट्या कसं व्हायलं? बिब टुकल्या धा टुकल्या बघ ना कसं करायले बघ ना। उगच शान मना करायले वासरू नक्की लाद घालते त्याला बिबटेव बघ आता लाद बशीत। कसा धिंगाणा करायले कसा धिंगाणा करायले? हो बघ ना कसं आहे त्याचं नाक छोटस। हो बघ ना लय छान आहे का? आता वाळू कच खाले आहे का? ते कालपासून इथंच आहे की वाळू का म्हण मान ग तू याशिव कोण येणार आहे बिबट्याला? बघ वाळू खाली बघ आहे का? चल आता जायचं उसाकडे, ऊस फवारायले। चल चल उसाकडे जाऊ, उसात तणनाशक मारायले। आणि हे कापूस काल खत टाकला भिजीला बघ बिबटे। मी इथंच आहे, कुठं जाई नाही मी, बस बैलगाडीत बस। नाही उऱ्या काल टाकला की आपण तू आणू आणू देऊ लागली मग आता कुठं? नाही मी इथं बघून आले कापूस भिजला का कसा। रुटर इथं जागावच आहे जेंट क्रॉस मोडला छड्याली की मारायला पाणी गळायले। हे बघा समोर आमचा कापूस पूर्णपणे भिजलेला आहे। आता याला नवीन पाते फुलं लागतात, बोंड लागतात आणि नंतर पुन्हा कापूस वेचायचा। आणि बोरी खाली पण चिखल झालेला आहे, बोरं खायला जायचं तर गायलं खाली भैमुगाचे शेण पाडलंय तोच। समोर काकू धुन धुत आहे, हरी फवाऱ्यामध्ये पाणी टाकायलाय आणि भांड भरून नेणार आहे तिकडं उसाकड। उसाला तणनाशक फवारायचं आहे। हरी आता आलेला आहे तणनाशक फवारून उसामध्ये। आणि इथं जॉईंट क्रॉस मोडलेला आहे, हे जॉईंट क्रॉस परभणीला घेऊन जायचं आहे नीट करून आणायला। काकू चालली शिंगणापूरला, काकूचं माहेर आहे शिंगणापूर। आणि शिंगणापूरला ती तिच्या वडिलांना भेटायला चाललेली आहे। बिबट्या पळाला काकूच्या पाठीमाग, आता बसली काकू गाडीवर। आणि हरी खूप जोरात गाडी पळवतोय खड्ड्यामध्ये, नुसतं आदळीत नेतोय, ब्रेक दाबीत नाही, दमानं चलित नाही गाडी। ये बिबट्या नाही का बिबट्या बघ आता कसं बसलंय। आपल्याला होय आता थांबून जायचंय थोडं। आणि ते वासरू बघ ना किती मस्त उभा टाकलंय बघ, किती छान दिसायले त्याचे काना मग किती भारी दिसायले। त्यांना वैरण खाली ना आता मस्त पैकी उभं टाकले, त्याला पाणी पाजायचं राहिले पाजो बरं। कसं बसले कसं बसले आता? काकूला नेऊन सोडून आला हरी भाऊ, पाण्याच्या कॅन्डी पण भरून आणल्या। आणि बिबट्या कसा बसलाय? आता हे जॉईंट क्रॉस घेऊन जायचे परभणीला, बिबटीला न्यायचं नाही बिबटीला न्यायचं नाही परभणीला, नाही न्यायचं तुला तुला नाही न्यायचं बर। आता चालत परभणीला। आणि हरी आलेला आहे माझ्या सोबत, जॉईंट क्रॉस नीट करून आणायचा आहे लवकरात लवकर, कारण की कापसाच्या रानामध्ये रोटावेटर करायचं आहे आणि कापसाला खत टाकून नंतर पाणी पण द्यायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर नीट करून आणायचा आहे जॉईंट क्रॉस। चला तर पटकन जाऊयात। आणि इकडं समोर बघा कॅनलला पाणी आलेलं आहे, कॅनल फुल भरून झालेला आहे पाण्यानं। आणि आता पोहोचलो परभणी जवळजवळ। आणि आजचं वातावरण बघा, ढगाळ वातावरण आहे, आभाळ आलेला आहे आणि गार वारं सुटलेलं आहे, त्यामुळे खूप थंडी वाजत आहे। आता पोहोचलो ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये। आणि या जॉईंट क्रॉसचा जेवढा भाग तुटलेला आहे तेवढाच भाग घ्यायचा आहे। आणि रोटावेटरची पट्टी निसटलेली आहे, ह्या निसटलेल्या पट्टीसाठी 2-4 नट बोल्ट घ्यायचे आहेत। आणि ट्रॅक्टरला जी साखळी असते पाठीमागून बसवलेली, त्या साखळीचा जॉईंट निसटलेला आहे आणि तो आम्ही इथं घेणार आहोत। आणि इथं भेटते का नाही माहीत नाही, कारण की दुकानदार तर नाहीच म्हणायलेत, परंतु ते माणूस गेलेला आहे बघायला।
भेटतोय का नाही तर नट बोल्ट घेतलेले आहेत. आता आम्ही आलेलो आहोत लोहाराच्या दुकानामध्ये जॉईंट क्रॉस बरोबर करून घ्यायला. हरी खुर्चीवर बसलेला आहे समोर आणि इकडे रोडवर वाहनांची गर्दी होत आहे कारण की एका साईडचा रोड तयार करत आहेत. आणि इथं लोहार काका लोखंडी बांबूंचं माप घेऊन त्याला कट करणार आहेत मशीनमधून आणि नंतर ते जॉईंट क्रॉसमध्ये बसवून देणार आहेत. आणि आता या जॉईंट क्रॉसला बसवून घेण्यामध्ये थोडा टाइम लागणार आहे त्यामुळे आम्ही इथं थांबलेलो आहोत. आणि परभणीमध्ये आतमध्ये आम्हाला दुसरं काम आहे ते पण लगेच करून घ्यायचं आहे. समोर लोहार काका लोखंडी बांबू कापत आहेत मशीनमध्ये कारण की त्यांनी माप घेतलेला आहे आणि तेवढा तुकडा जास्त होत आहे त्यामुळे तेवढा तुकडा कापणार आहेत. जॉईंट क्रॉसची एक बाजू बसून झालेली आहे. आता लोहार काका दुसरी बाजू बसवायलेत. फायनली तुटलेला जॉईंट क्रॉस बरोबर झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत तलाठी मॅडम कडे. आणि आमच्या गावाला नवीन तलाठी मॅडम आलेले आहेत. त्यांच्याकडे थोडं काम आहे. तेवढं काम करून आम्हाला लगेच घरी जायचं आहे. फायनली तलाठी मॅडम कडचं काम झालेलं आहे आणि आमच्या दोन कामं पूर्ण झालेली आहेत. एक तर तलाठी मॅडम कडचं आणि दुसरं जॉईंट क्रॉस बरोबर करून घेतलेलं आहे. आणि आता आमचं एक काम राहिलेलं आहे ते म्हणजे ट्रॅक्टरच्या साखळीचा जॉईंट. आणि साखळीचा जॉईंट फक्त ट्रॅक्टरच्या शोरूमला भेटतो आणि आता आम्हाला ट्रॅक्टरच्या शोरूमला जायचं आहे. तिथं भेटतो की नाही बघायचं आहे. चला तर आता पटकन जाऊयात आणि तिथं जॉईंट भेटतो का नाही ते पाहूयात. आणि समोर वाहनांची गर्दी पुन्हा वाढलेली आहे कारण की त्याला रस्ता खराब झालेला आहे आणि समोर रोड तयार होत आहे एका साईडचा आणि एका साईडचा खराब झालेला रस्ता असल्यामुळे त्या ठिकाणी खूप गर्दी होत आहे, ट्रॅफिक जाम होत आहे. आणि समोर रोडचं बांधकाम झालेलं आहे आणि पाण्याचा टँकर पाणी टाकत आहे रोडवर. हे बघा इथं किती बकळ पाणी टाकलेलं आहे टँकरनं. आणि आता आम्ही चाललेलो आहोत शोरूमला आणि इकडून रोड बांधलेला आहे थोडाफार. आता आलो VST ट्रॅक्टरच्या शोरूममध्ये आणि समोर VST ट्रॅक्टर उभा केलेले आहे. चला तर आतमध्ये जाऊन विचारूया. शोरूम मध्ये साखळीचा जॉईंट भेटला नाही त्यामुळे आम्ही दुसऱ्या ट्रॅक्टरच्या स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये चाललेलो आहोत. या ठिकाणी आहे समोर स्पेअर पार्टचं दुकान. हरी गेलेला आहे समोर दुकानामध्ये साखळी घेऊन साखळी दाखवायला आणि इथं जॉईंट क्रॉस बरोबर करून घेतलेला आहे आणि गाडीवर ठेवलेला आहे. आणि मी इथं गाडीजवळ थांबलेली आहे. हरी गेलेला आहे विचारायला साखळी भेटती का नाही तर. त्या स्पेअर पार्टच्या दुकानामध्ये साखळीचा जॉईंट भेटला नाही त्यामुळे आता आम्ही घरी चाललेलो आहोत. आता आम्ही आमच्या गावच्या पाटी जवळजवळ आलेलो आहोत. चला तर आता पटकन जाऊया. आता आलोत पाटीवर आणि इकडे बघा ज्वारी किती मस्त निघालेली आहे. हिरवी हिरवी गार दिसत आहे. समोर आमच्या गावचा रेल्वे गेट लागला. एक्सप्रेस गाडी होती आता गेलेली आहे पटकन आणि आता रेल्वे फाटक उघडलेला आहे. चला तर जाऊयात. आणि या ठिकाणी बघा दोन्ही साईडला किती गाड्या थांबलेल्या होत्या. गर्दा झालेला आहे तो. आणि आज सकाळपासून सूर्य दिसला नाही आणि आता अडीच वाजलेले आहेत. आता सूर्य दिसलेला आहे आणि ऊन पडलेलं आहे कारण की आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. आता आलोत आमच्या गल्लीमध्ये आणि इथं आमच्या घराचा दरवाजा लावलेला आहे. काकू कुठं गेली कोणाला ठाव. आतमध्ये झोपलेली जासल. चला तर आतमध्ये जाऊया. आलो शेतात. बिबट्या कसा बसलाय? नाही बिबट्या उभा टाकलाय शेपूट हलवायला. मोबाईल मध्ये चार्जिंगच नाही बापू. चल रे बिबट्या. आणि लाईट येण्याचा टप्पा आहे 4 वाजता आणि आता सध्या वाजलेले 3:30 आणि मोबाईल मध्ये अजिबातही चार्जिंग नाही त्यामुळे मोबाईल कधीही बंद पडू शकतो. आणि समोर हरी रोटावेटरला जॉईंट क्रॉस बरोबर करून आणलेला बसवत आहे. हरी जॉईंट क्रॉसचे नट बोल्ट त्या पिना जे असतात ते बरोबर लावत आहे. आणि कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ? आवडला तर लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.